वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. असाच एक छंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालमधील युवक ओंकार कदम याने जोपासला आहे. लहानपणापासून नाणी जमा करण्याचा छंद लागला तो आजपर्यंत जोपासत आहे. ओंकार कदम नावाच्या युवकाने एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे आणि तो आहे नाणी व चाळणी नोटा जमा करण्याचा. हा छंद जोपासण्यासाठी वृत्तपत्र घरोघरी जाऊन विकतो आणि त्यातून हा छंद आपल्या राहत्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू केले आहे, ज्यामध्ये त्याने 185 देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी, इसवी सन 302 शतकापासून अनेक भारतीय सम्राटांनी आपापल्या काळात चलनात आणलेली नाणी व त्यांचा इतिहासही सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. ओंकार हा पदवीधर झाला असून त्याचे स्वतःचे किराणा मालाचं दुकान आहे. आपल्या या व्यवसायाचा व्याप सांभाळत असतानाच अगदी 8व्या इयत्तेपासून त्याने नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद जोपासला आहे. त्याचा हा छंद आज त्याने संग्रहालयात परिवर्तित केलाय. ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्याचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे. हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा व नाणी जमवली आहेत. आपल्यासारखेच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना आपल्या देशासह विविध देशांच्या चलनांचा अभ्यास व्हावा या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या नोटा आणि नाणी जमवण्यास सुरुवात केली. याचबरोबर त्याने इसवी सन पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राजकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. जमा केलेल्या या नोटा नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावी व अभ्यासता यावी यासाठी त्याने आपल्या घरापाठीमागच्या शेतमांगरात या नाणी आणि नोटांचं छोटंसं संग्रहालय सुरू केलंय. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी एवढेच नव्हे तर ज्या ज्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्ष राज्य केले त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दीतील चलनी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातीलही नाणी त्याने जतन केली आहेत. मी 8वीपासून कॉईन संग्रहित करायला सुरुवात केली. ज्यावेळी माझ्याकडे 25 पैशापासूनची नाणी संग्रहित करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर आता माझ्याकडे इंडो ग्रीक 180 BC ते 10 AD तेव्हाच्या सालापासून मौर्या समाज, गुप्ता समाज, मुघल, चालुक्य, मराठा, विजयनगर, खिलजी, ब्रिटिश, पाला, कुशन, इंडो ग्रीक, सातवन असे अनेक जे आपल्याकडे सम्राट होऊन गेले अशांची माझ्याकडे नाणी आहेत. माझ्याकडे 185 देशाची करन्सी आहे वेगवेगळ्या देशामधली. तसेच माझ्याकडे ब्रिटिशकालीन पोस्ट तिकीट आहेत, टपाल आहेत. माझ्याकडे देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 सालानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या माझ्याकडे 1 रुपयापासून ते 2000 पर्यंत आणि 1 पैशापासून ते 20 रुपयाच्या कॉईनपर्यंत जसे जसे छापत गेले तसे तसे माझ्याजवळ कॉईन आणि नोटा आहेत. लोकांना बघितल्यानंतर एकदम चांगलं वाटतं की ते उल्लेख करतात की बाबा हे आम्ही पूर्ण ह्याच्यात बघितलं नसतं पण तुझ्याकडे येऊन आम्ही तेवढ्या नोटा किंवा आम्ही तेवढे कॉईन पाहिलेत.